क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया म्हणजे कवटी काढण्याची शस्त्रक्रिया. न्यूरोसर्जन मेंदूची जी शस्त्रक्रिया करतात त्याच्यामध्ये कवटीचा काही भाग काढला जातो, ज्याला क्रॅनिओटॉमी असं म्हणतात. मेंदूतला आतला जो आजार आहे तो क्रॅनिओटॉमी झाल्यानंतर त्याला ॲड्रेस केलं जातं. साधारणपणे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये क्रॅनिओटॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते त्यात प्रामुख्याने मेंदूला झालेली दुखापत, मेंदूतील रक्तस्राव किंवा ब्रेन ट्यूमर आणि त्याचबरोबर काही मेंदूतल्या रक्तवाहिन्यांचे आजार जसं की अन्युरिझम, तर अशा केसेसमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते. कवटीची काढण्याची जी शस्त्रक्रिया आहे ही झाल्यानंतर बऱ्याच वेळा कवटी ही पूर्ववत त्या जागी ठेवली जाते, पण काही केसेसमध्ये जिथं मेंदूला सूज आहे किंवा एक्सपेक्टेड आहे की मेंदूला सूज ऑपरेशननंतर येण्याची शक्यता आहे त्यावेळी कवटी पूर्ववत तिथं ठेवली जात नाही.